आपलं परत एकदा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण इन्स्टॉलमेंट अकाउंटचा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आता पाहायचा आहे. क्वेश्चन स्क्रीन समोर येईल, क्वेश्चन पहा. रोहन मिल्स परचेस्ड मशीनरी फ्रॉम जय मशीन्स लिमिटेड ऑन फुल इन्स्टॉलमेंट बेसिस ऑन 1 जनवरी 2017. ₹5,000 वेअर पेड ऑन साइनिंग द अग्रीमेंट. रोहन मिल्स नावाचा परचेसर आहे, त्यांनी जयकडून एक मशीनरी परचेस केलेली आहे. 1 जानेवारीला त्यांनी अग्रीमेंट मनी पे केली आहे ₹5,000 देऊन. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय, जे काही बॅलन्स राहिलेला आहे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं ठरवलं. ₹5,000 इन्स्टॉलमेंट आहे आणि प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी एव्हरी 31 डिसेंबर इन्स्टॉलमेंट पे करायचं ठरवलं ₹5,000. 3 इन्स्टॉलमेंट आहे 3 वर्षापर्यंत. कॅश प्राईस वॉज ₹17,500. 17,500 या ठिकाणी मशीनरीची कॅश प्राईस आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला आहे 10 पर ॲनम. ओके, आणि 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ रोहन मिल्स. रोहन मिल्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर वी हॅव टू सॉल्व दिस टेबल. हा आपल्याला टेबल सॉल्व करावा लागेल. खूप सोपा टेबल आहे, लक्ष देऊन बघा. 1 जानेवारी 2017 काय केले त्यांनी, तेव्हा इन्स्टॉलमेंट पे केले, पहिल्यांदा अग्रीमेंट पे केले, ₹5,000 दिले. 1 तारखेला घेतल्या इंटरेस्ट चार्ज करतात का, नाही म्हणून लिहिलं नील. मग कॅश आपल्याला 1 तारखेला किती गेली, ₹5,000. मशीनरीची मूळ किंमत आहे 17,500. 17,500 पैकी 5,000 गेले, राहिले किती, ₹12,500. ओके, 17,500 मधून 5,000 गेले, राहिले 12,500. त्याच्यानंतर 31 तारखेला 31/12/17 पहिली इन्स्टॉलमेंट पे केली आहे. इंटरेस्ट चार्ज करायचा आपल्याला अनपेड बॅलन्स वरती 10%. अनपेड बॅलन्स आहे 5,000. 5,000 वरती 10% काढा, 1,250 येतो. ठीक आहे, मग इन्स्टॉलमेंट आहे 5,000, इंटरेस्ट गेलं 1,250. ऍक्च्युली कॅश पेड किती असेल, 5,000 मधून 1,250 तुम्ही मायनस करा, येऊन जाईल तुमची कॅश पेडची व्हॅल्यू 3,750. मग अनपेड बॅलन्स कसं काढायचं, तर अनपेड बॅलन्स हे असं काढायचं, 12,500 मधून कॅश पेड मायनस करा 3,750, हे 8,750 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं 31/12/2018 दुसरी इन्स्टॉलमेंट 5,000 रुपयाची. व्याज याच्यावरती चार्ज करा 10%, 8,750 वरती 875 रुपये. कॅश पेडची व्हॅल्यू कशी काढणार, 5,000 मधून 875 मायनस करा, 4,125 येईल, 4,125 रुपये. ओके, अनपेड कसं काढणार तुम्ही, मग अनपेड काढायचं 8,750 वजा 4,125 येईल, 4,625. किती, 4,625. शेवटची इन्स्टॉलमेंट 31/12/2019 काय करायचं, 5,000 पे केली. बट या ठिकाणी लक्षात ठेवा, शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट कधीच कॅल्क्युलेट केलं जात नाही, तर ते ऍडजस्ट केलं जातं. कसं ऍडजस्ट करायचं, अनपेड बॅलन्स किती आहे, 4,125, तेवढ्याला तेवढे पैसे पेड केले म्हणाले, 4,625 रुपये. ओके, आता 5,000 आणि 4,625 याच्यामधला डिफरन्स म्हणजे इंटरेस्ट होय. किती आहे डिफरन्स, 375 रुपये. 375 रुपये हे आपण काय केलं, ऍडजस्ट केलेलं आहे. ओके सर, तर काय करा, टोटल करा. याची कॅश प्राईसची जर टोटल केली तर 17,500 येईल. याची टोटल केली तुम्ही तर येईल 2,500. आणि याची टोटल केली तर येऊन जाईल 20,000. ओके सर, तर आता जर्नल एंट्रीज पाहूया इन द बुक्स ऑफ परचेसर. तर परचेसरच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्रीज पाहायच्या आहेत आपल्याला, तर सगळ्यात अगोदर पहिली आपण मशीनरी परचेस केलेली एंट्री करावी लागेल. ओके, इन्स्टॉलमेंट बेसिस वरती, कारण इमिडिएटली त्या ठिकाणी पोजेशन ट्रान्सफर होते, ओनरशिप ट्रान्सफर होते. त्याच्यामुळे आपण पहिली एंट्री काय करणार, मशीनरी 1/1/17 मशीनरी परचेस केलेली, मशीनरी अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर इंटरेस्ट, इंटरेस्ट एक्सपेन्स अकाउंट किती आहे, इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट
डेबिट टू कोणाकडून परचेस केली ही जय मशीन्स कडून, कोणाकडून जय मशीन्स अकाउंट. ओके बी इन मशीनरी परचेस ऑन इंस्टॉलमेंट बेसिस किती रुपये, मशीनरी होती 17,500 रुपयाचे, व्याज झालं 2,500, एकंदरीत 20,000 ला पडले. नॅरेशन मी सांगतोय तुम्ही लिहायचे. बी मशीनरी परचेस ऑन इंस्टॉलमेंट बेसिस. ओके नेक्स्ट तारीख 1/1/17 अग्रीमेंट मनी कोणाला पेड केली, जयला. जय इज द रिसीवर. ओके जय पर्सनल अकाउंट आहे, जय इज द रिसीवर, हेन्स हिज अकाउंट इज डेबिटेड. जय अकाउंट क्या जय मशीन अकाउंट डेबिट टू कॅश गेला आपल्या बिझनेस मधून कॅश अकाउंट. नॅरेशन काय लिहिणार, बी अग्रीमेंट मनी पेड किती रुपये पे केले, 5,000 रुपये, 5,000. नेक्स्ट पुढे काय तारीख 31/12/2017 इंटरेस्ट आपल्याला द्यायचं, इंटरेस्ट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. बी इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट फॉर द इयर, एका वर्षाचा पहिल्या वर्षाचे इंटरेस्ट किती आहे, 1,250, 1,250. नेक्स्ट तारीख आहे 31/12/18 काय इंटरेस्ट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. बी इंटरेस्ट फॉर द इयर दुसऱ्या वर्षाचं व्याज 875 रुपये, 875 रुपये. नेक्स्ट तारीख तीच, जयला पैसे पेड केले, जय मशीन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश दिलं किती, लास्ट व्याज शेवटच्या वर्षाचं 375, सॉरी व्याज नाही, या ठिकाणी पैसे पे केले 5,000 आपलं इन्स्टॉलमेंट आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट. बी सेकंड इन्स्टॉलमेंट पेड, लास्ट इन्स्टॉलमेंट आता 31/12/19 इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट सस्पेंस अकाउंट बीइंग इंटरेस्ट फॉर द इयर 375. ओके आणि लास्ट तारीख तेच, फायनल इन्स्टॉलमेंट पे केले, जयला जॉय मशीन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बी फायनल इन्स्टॉलमेंट पेड, शेवटची इन्स्टॉलमेंट पे केली. ओके 5,000 या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपवतो. इथंच काही डाऊट असेल तर विचारा, नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा प्रॉब्लेम पाहूया. थँक्यू.